अशाच पारंपरिक आणि गावरान रेसिपीज पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा, सोबतच बेल आयकॉनही दाबा. नमस्कार बाळांनो, कसे आहेत? मज्जेत आहेत का? चला आपण आहे ना दिवाळीसाठी चिवडा बनवूया. मी आज तुम्हाला आहे ना पातळ पोह्यांचा कुरकुरीत चिवडा बनवून दाखवणार आहे. आपण चिवडा आहे ना 10-15 दिवस खातो, पण तोपर्यंत आपला चिवडा हे कुरकुरीत राहायला पाहिजे खायला. असाच हे कुरकुरीत चिवडा तुम्हाला बनवून दाखवणार आहे मी. चिवडा बनवायला मी पातळ पोहे घेतलेत. हे ना किराणा मालाच्या दुकानात मिळत आहेत. पोहे ना खास चिवड्यासाठीच वापरतात आणि याचा चिवडा आहे ना लय भारी बनतो, असा कुरकुरीत बनवतो. हे पोहे ना असे साफ करून घ्यायचे, याचा कचरा बिचरा काढून निर्मळ करून घ्यायचे. चिवड्यात घालायला मी काजू घेतलेत, मनुके घेतलेत, काही खोबऱ्याचे बारीक बारीक तुकडे घेतलेत करून, अर्धी वाटी शेंगदाणे घेतलेत. चिवड्यात शेंगदाणे आहेत ना लय भारी लागतात खायला. आणि लहान लहान पोरं काय करतात, चिवड्यातले शेंगदाणे हेचून खातात ना, म्हणून मी थोडे ज्यादा घेतलेत. आणि अर्धी वाटी मेया फुटाण्याच्या डाळ्या घेतल्यात. आणि हिरवा कढीपत्ता माझ्या घरच्या झाडाचा आहे, भरपूर घेतलाय म्या. हिरवा कढीपत्ता घेतलाय, ताजा आहे. 10-12 हिरव्या मिरच्या बारीक तुकडे करून कापून घेतल्यात. चिवड्यात घालायला हळद घेतली आणि मीठ घेतलंय. तुम्हाला जर चिवड्यात पिठी साखर घालायची असली ना, ती एक पोहे खायचा चमचा घालायचा. मला आवडत नाही म्हणून मी नाही घातली. आणि याच्यात आहे ना एक चमचा जिरं, एक चमचा मोहरी घेतली. चिवडा बनवायला 2 पाळ्या तेल घेतलंय. आणि चिवड्याला आहे ना ह्यालाही तेल लागत नाही, एवढ्याच तेलात आपला चिवडा बनतो. त्यामुळं हे चिवडा आहे ना तेलकट नाहीये, खूप छान लागतो खायला. बाळांनो, तुम्हाला माझा काळा मसाला आणि तरीची लाल मिरची घ्यायची असली ना तर ह्या नंबरवर व्हॉट्सअप करा. तुम्हाला हे मसाले आहेत ना घरपोच माझ्या खर्चाने मिळून जातील. आणि आतापर्यंत आहे ना लय बाळांनी हे मसाले घेतले, त्यांना खूप आवडले. तुम्ही पण घ्या, तुम्हाला पण आवडतील. तुम्हाला हे मसाले कसे वाटले मला नक्की नक्की सांगा बर का. मी चिवडा बनवायला कढई घेतली. असंच मोठं भांडं घ्यायचं, मग चिवडा चांगला हलवता येतो. आता आपण कढई मध्ये तेल होतो. आता आपलं तेल गरम झालंय, आपण जिरे मोहरे घालू. आता जिरे मोहरे तडतडले तर आपण मिरची घालू. आता हिला हलून घेऊ. आता आपली मिरची तळली, आता शेंगदाणे घालू. आता हे शेंगदाणे चांगले लाल रंगावर तळून घेऊ. आता हे सगळं तळताना ना गॅस एकदम बारीक ठेवायचा, जळत नाही. मग ह्या आपले शेंगदाणे लाल रंगावर तळलेत ना, असे कडक शेंगदाणे तळले ना मग चिवड्यात खायला भारी लागते. आता हे खोबरं घालू. आता या खोबऱ्याला बी हलकस लाल रंगावर तळून घेऊ. आता आपलं खोबरं कसं लाल रंगावर तळलंय तुम्हाला दिसतच असं, असं तळून घ्यायचं. आता आपण याच्यात कढीपत्ता घालू. कढीपत्ता आहे ना चांगला कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायचा. कधी मी चिवडा बनवताना ना हिरवी मिरची कढीपत्ता चांगला कुरकुरीत हो सर तळायचा. आणि ह्याला ना तुम्ही असं कुरकुरीत होईपर्यंत नाही तळ, मग आपला चिवडा आहे ना सादळतो. ह्या पा आपला कढीपत्ता किती कुरकुरीत झालाय. आणि असंच कुरकुरीत करून घ्यायचा. आता याच्यात काजू आणि मनुके घालू. डाळे बी होतो याच्यात. आता याला चांगला हलवून घेऊ. चिवड्यामध्ये काजून मनुके घातले ना लई चिवडा भारी लागतो, असा टेस्टी लागतो. आता काजू मनुके तळून झालेत, आपण हळद पण याच्यात तळून निघन. आणि अशी हळद तेलात घातली ना मग चांगली तळून निघती आणि पोह्याला बी चांगली लागती. तुम्ही कधी बी चिवडा बनवताना नाही तर मग कुठला चिवडा बनवताना कधी तेलातच हळद घालायची, मग सगळी चिवड्याला अशी लागल्या जाती. जर वरून हळद घातली ना मग चिवड्याला काही ठिकाणी पांढरा आणि काही ठिकाणी पिवळा दिसतो. आता आपण हे पोहे घालू. आता याला बारीक गॅसवर 1 मिनिट गरम करू याला. पाहत आपला चिवडा किती भारी दिसतोय.
पा आपला चिवडा किती छान झालाय आणि चिवडा पिवळा बी किती झालाय आणि याचाच अर्थ हळद आहे ना पळायला मस्त लागली. आता एक मिनिट झालाय आपण याच्यावर मीठ घालू. सुरुवातीला जरी मीठ घातला असता ना तर आपला चिवडा आहे ना सगळा सादळला असता. त्यामुळं मग मी ना एक मिनिट याला गरम केला चिवडा आणि मग मीठ घातले. आता हे गॅस आहे ना थोडा वाढवते मग चिवडा जरा गरम करीते. केलं ना चिवडा छान कुरकुरीत होतो. आता तुम्हाला मी दाखवते आपला चिवडा किती कुरकुरीत झालाय. तुम्ही काय 10-15 दिवस नाही महिनाभर ठेवला ना तरी चिवडा असा कुरकुरीत राहतो. आता मी गॅस बंद केलाय पाहिलं तुम्ही चिवडा किती कुरकुरीत झालाय. आता हे चिवडा थंड झाला ना घट्ट झाकणाच्या डब्यात भरून ठेव महिनाभर राहतो कुरकुरीत. बाळांनो तुम्हाला माझा कुरकुरीत चिवडा आवडला असता ना तर लाईक करा आणि शेअर करा. चॅनलला माझ्या सबस्क्राईब करा. घंटीचं बटन दाबायला विसरू नका बरं का. हसा खेळा खूप खूप मजा करा आणि दिवाळीमध्ये आजीबाईचं सगळं फराळाचं बनवून खा. चला आता भेटू पुढच्या रेसिपीला.